बुलडाणा शहरात इमारत उभारणी करताना विनापरवाना उत्खनन करून गौण खनिजाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी तहसील कार्यालयाने बुलढाणा प्राईडला 1,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरातील मदत सीट क्रमांक 10 मधील प्लॉट नंबर 13/14 मध्ये 15 फूट अवैध उत्खनन करून त्यातील गौण खनिज विक्री करण्यात आल्याची तक्रार शहरातील मिथू जालान व सिटी न्यूजचे संपादक जितेंद्र कायस्थ यांनी प्रशासनाकडे केली होती. दरम्यान सदर प्लॉट मध्ये 50 फूट अवैध उत्खनन व त्यातून निघालेल्या गौण खनिजाची विक्री करण्यात आल्याने तहसील प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक पथकाने बांधकामाचे मोजमाप केले होते. या तांत्रिक भावाला लॉट मध्ये 1,819 बरास मुरुम तर 743 बरास मातीमध्ये उत्खनन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर बुलढाणा प्राईड तर्फे अनंतराव देशपांडे यांनी सदर जागेत केवळ 10.5 फूट खोदकाम करण्यात आलं असून त्यातील गौण खनिजांची साठवणूक लहान मध्ये करण्यात आली व निघालेल्या कर्जापैकी 1,200 मुरुम बांधकामावर वापरण्यात आल्याचे आपल्या लेखी जबाबात दिले आहे. दरम्यान बुलढाणा प्राईडने गौण खनिज उत्खनन करताना कुठलीही परवानगी घेतली नसून गौण खनिजाची देय असलेली स्वामित्वधन सरकारी खजिन्यात भरण्यात आलेले नसल्याने असे निदर्शनास आल्याने तहसील प्रशासनाने सदर उत्खनन अवैध असल्याचा निष्कर्ष देत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत बुलढाणा प्राईड गौण खनिज बाजार मूल्याच्या 3 पट म्हणजेच 61,41,080 रुपये दंड ठोठावला आहे. महावाईसाठी नितीन कांडजे पाटील बुलढाणा. 1,819 ब्रास त्यांनी जे मुरुम उत्खनन दाखवलं आहे त्यातला आमच्याकडे जी त्यांनी रॉयल्टी भरली 310 ब्रास ते आम्ही कमी करून त्यांचं 1,509 ब्रास हे अवैध उत्खनन मुरुमाचं आहे असं घोषित करण्यात आलं. सोबत 743 ब्रास ही माती याची पण याचीही कुठली रॉयल्टी त्यांनी घेतलेली नव्हती. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये जे बांधकाम झालेले असतात ते जनरली तिथे मटेरियल त्यांचे यूज करतात पण यांनी त्या ठिकाणी ते मटेरियल यूज केलेलं नाही आहे किंवा त्यांनी कुठे टाकलेलं असेल त्याची पूर्व परवानगी मायनिंग विभाग जिल्हाधिकारी यांच्याकडनं घेतल्याचे कुठे दिसून आलेलं नाही. त्यामुळे याला आम्ही अवैध घोषित केलेलं आहे. याची रॉयल्टी जी आहे त्यांनी जर रॉयल्टी भरली असती तर ती रॉयल्टी मुरुमाची 6 लाखापर्यंत झाली असती आणि मातीची 1,25,00,000 झाली असती. परंतु त्यांनी ते शासकीय खजान्यामध्ये रॉयल्टी भरून रॉयल्टी काढून भरलेलं नसल्यामुळे टोटली अवैध असं घोषित करून त्यांना आम्ही पूर्णपणे मुरुमाला आणि मातीचं असं एकूण दोन्ही मिळून 61,41,080 एवढं त्यांना आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्यांना नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांनी सरळ जो दंड आकारलेला आहे 61,41,000 तात्काळ त्यांनी चालनद्वारे ऑनलाईन चालनद्वारे किंवा दंडी तहसीलमधल्या चालनद्वारे इथे शासकीय खजान्यामध्ये भरणा करायचा आहे असे त्यांना आम्ही आदेश पारित केलेला आहे.